नमस्कार, श्री स्वामी समर्थ। बघा, प्रत्येकजण जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि संपत्ती मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करत असतो, परंतु तरीही काही कारणांमुळे केलेल्या काही कामांचे फळ मिळत नाही। यासाठी हिंदू धर्म ग्रंथामध्ये धन कमविण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत। श्रीयंत्र हे त्यापैकी एक आहे। श्रीयंत्राला माता लक्ष्मी आणि धनाची देवता मानली जाते। श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे। श्रीयंत्राची मनोभावे पूजा केल्याने माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते असे मानले जाते। देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रीयंत्रामध्ये क्रिस्टल स्फटिकचे श्रीयंत्र उत्तम मानले जाते। म्हणूनच कित्येक लोक आपल्या घरी श्रीयंत्राची स्थापना आणि पूजा करतात। श्रीयंत्राची स्थापना करण्यापूर्वी काही नियमांचे पालन करावे लागते असे मानले जाते। श्रीयंत्राच्या नियमांचे पालन न केल्यास श्रीयंत्राच्या पूजेचे फळ मिळत नाही। यासाठी नवीन श्रीयंत्र घरी आणल्यानंतर ते शुभ वेळ व काळ बघून याची विधिवत स्थापना घरी करून घ्यावी। श्रीयंत्राची स्थापना तुम्ही एखाद्या ज्योतिषांकडून करून घ्यावी किंवा आपणही घरी श्रीयंत्र सिद्ध करून याची स्थापना करू शकतो। श्रीयंत्र ज्या ठिकाणी ठेवले जाते तिथले वातावरण आणि परिसर शुद्ध होते असे समजले जाते। यामुळे देवी लक्ष्मीच्या आगमनात कोणताही अडथळा येत नाही। यामुळे घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करणे फायदेशीर मानले जाते। हिंदू धर्म ग्रंथात सांगितले आहे की ज्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली जाते आणि त्याची पूजा केली जाते त्या घरात अष्टलक्ष्मी वास करतात। श्रीयंत्र स्थापन केल्याने व्यवसायात यश, समृद्धी आणि आर्थिक फळ आणि कौटुंबिक सुखप्राप्ती होते। श्रीयंत्राची स्थापना घरी कशी करायची त्याचा संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तो तुम्ही बघू शकता। असेच नवनव व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर त्या बाजूची बेल घंटी जरूर प्रेस करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।